नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सा स्टडीवर तुमचे स्वागत आहे. आपला विषय आहे अंकगणित आणि म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. काल आपण लसावी आणि मसावी हा टॉपिक बघितला. आज आपण त्यावरील उदाहरणे बघू. तर परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारतात ते आपण आज बघणार आहे. तर सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे आपला, दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे, त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती? तर हा प्रश्न आहे. तर यामध्ये एक दोन संख्या आहे, त्यांचं लसावी दिलं आहे, त्याच संख्यांचा मसावी दिला आहे आणि त्यामधील एक संख्या दिली आहे आणि आपल्याला दुसरी काढायची आहे. तर त्यासाठी आज कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक सूत्र बघितलं, जसे लसावी गुणेला मसावी बरोबर एक संख्या गुणेला दुसरी संख्या. तर बघा, प्रश्नामध्ये दिलं आहे लसावी 192, मसावी 16, एक संख्या 64 गुणेला दुसरी संख्या दिली नाही म्हणजे ते तसंच्या तसं. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे आपल्याला 64 इथे छेदामध्ये आणावी लागेल, म्हणजेच 192 गुणेला 16 भागेला 64 बरोबर दुसरी संख्या. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे तर याला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर 16 चौक 64, नंतर 4 192 भाग द्यायचा आहे म्हणजे 4 चौक 16, उरले 3 32, 4 8 32 म्हणजे उत्तर आलं आपलं 48, म्हणजे दुसरी संख्या बरोबर 48. म्हणजे आपल्याला चार ऑप्शन दिले होते प्रश्नामध्ये. पहिलं ऑप्शन 80 होतं, दुसरं 48 होतं, तिसरं 32 होतं आणि चौथं 16 होतं. तर त्यापैकी 48 हे आपलं उत्तर आलं. त्यानंतरचं उदाहरण आहे, दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती? तर आपण फॉर्म्युला पाहिला होता, लसावी गुणेला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. फॉर्म्युला आपला आहे लसावी गुणेला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. इथे आपल्याला गिव्हन व्हॅल्यूज आहेत दोन संख्यांचा गुणाकार 3174, त्यानंतर मसावी 23. लसावी आपल्याला काढायची आहे म्हणजे लसावी जसेच्या तसे. तर त्यानंतर लसावी काढायचा आहे तर 23 इथे छेदाला जाईल, म्हणजेच लसावी बरोबर 3174 भागेला 23. आता 23 आपल्याला 3100 भाग द्यायचा आहे, तर आपण इथे सेपरेट भाग देऊ. 3174 भागेला 23 म्हणजे 23 एक 23, बाकी उरले 8, 7 खाली आले, त्यानंतर 23 त्रिक 69, बाकी उरले 17 तून 9 गेले, 8 राहिले, ह्याचाला 1 उरला 18, 4 खाली आले 184, नंतर 23 8 184, बाकी उरले 0 म्हणजे 138 हे आपले उत्तर झाले, म्हणजेच आपले लसावी झालं 138. तर आपण ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे 134, दुसरं 128, तिसरं 138 आणि चौथं 118, आणि आपलं उत्तर आलं 138. तर तिसरं ऑप्शन आपलं 138 आहे, म्हणजे आपलं उत्तर झालं तिसरं ऑप्शन. त्यानंतरचं उदाहरण आहे, दोन संख्यांचा मसावी 25 व लसावी 350 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर काल आपण हे सूत्र पाहिलं, लहान संख्या बरोबर
मसावी गुणेला लहान असामायिक अवयव। तर या सूत्रावरून आपली लहान संख्या आपण काढू शकतो। तर त्यामध्ये आता बघा, मसावी इथे दिलेला आहे 25, पण लहान असामायिक अवयव इथे दिलेला नाही, पण इथे मसावी आणि लसावी दोन्ही दिले आहे। तर या दोन्हीवरून आपण लहान असामायिक अवयव काढू शकतो। तर तो कसा ते बघूया। तर मसावी दिली आहे, मसावी बरोबर 25, लसावी बरोबर 350। तर मसावी काय असतो? मसावी असतो सामायिक अवयवांचा गुणाकार, आणि लसावी असतो सामायिक अवयवांचा गुणाकार गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार। म्हणजे बघा, मसावी आणि लसावीमध्ये कॉमन आहे सामायिक अवयवांचा गुणाकार, आणि लसावीमध्ये एक एक्स्ट्रा आहे ते म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार। तर बघा, लसावी असणार सामायिक अवयवांचा गुणाकार गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार। तर इथे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी, तर इथे आपण 25 पुट करू, त्यानंतर असामायिक अवयवांचा गुणाकार तो ॲज इट इज राहील। म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार काढण्यासाठी आपल्याला 350 म्हणजेच लसावीसला मसावीने भागल्यास आपला असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला मिळेल। म्हणजेच 350/25 बरोबर आपला असणार असामायिक अवयवांचा गुणाकार। असामायिक अवयवांचा गुणाकार त्यानंतर 25 आपण याला भागू, म्हणजेच 25 × 25 बाकी उरले 10, खाली आला 0, म्हणजेच इथे येणार 25 × 100 म्हणजे 14 आपलं झाला असामायिक अवयव। 14 असामायिक अवयव आहे, तर त्याचे आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे आहेस, म्हणजे मूळ अवयव पाडायचे आहेस। म्हणजे 14 मूळ अवयव होतील 7×2, हे झाले 14 मूळ अवयव। तर यामधील हा 7 हा झाला मोठा असामायिक अवयव, आणि 2 हा झाला लहान असामायिक अवयव। तर आपण म्हणजेच आपल्याला इथे लहान असामायिक अवयव मिळालेला आहे। तर आपण आता फॉर्म्युल्यामधील आपल्याला सर्व व्हॅल्यू मिळाल्या, तर आपण यावरून लहान संख्या काढू शकतो। म्हणजेच लहान संख्या बरोबर मसावी आहे 25 गुणेला लहान असामायिक अवयव 2 बरोबर 25×2 म्हणजे 50, म्हणजे 50 आपले उत्तर झाले। तर ऑप्शनमध्ये बघूया 50, तर 4 नंबरला आपल्याला 50 दिला आहे, म्हणजेच 4 हे आपलं 4 नंबरचं ऑप्शन हे आपलं झालं उत्तर। त्यानंतरचं उदाहरण आहे, अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळेस 4 उरतात, अशी आपल्याला संख्या शोधायची आहे। तर म्हणजेच आपल्याला लहानात लहान 3 अंकी संख्या शोधायची आहे। म्हणजे लहानात लहान हा शब्द आल्यावर आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की आपल्याला लघुत्तम सामायिक विभाज्य काढायचं आहेच, म्हणजेच लसावी काढायचं आहे। तर 5, 12 व 15 या तिघांचा लसावी काढा पहिले। म्हणजेच लसावी काढायची पद्धत, पहिल्यांदा आडव्या पद्धतीने लिहून आडव्या लाईनमध्ये लिहून घ्या, त्यानंतर असं मूळ अवयव की त्याने तिन्ही अंकांना भाग जाईल। तर इथे 3 किंवा म्हणजे तिन्ही अंकाला नाही जात असेल तर 2 अंकांना जाईल, तर मग इथे 3 भाग जातो, इथे 5 भाग जात नाही, म्हणजे 5 ॲज इट इज राहील। 3×12
3 × 5 = 15, 3 × 5 = 15. त्यानंतर इथे या दोन संख्यांना 5 ने भाग जातो, म्हणजेच 5 × 1 = 5, 4 as it is, कारण 4 ला भाग जात नाही, 5 × 1 = 5. त्यानंतर या तिघांचीही म्हणजे या सर्वांची आपल्याला गुणाकार घ्यायचा असतो, म्हणजे 3 × 5 × 1 × 4 × 1 = 3 × 5 = 15, 15 × 4 = 60, 60 इथे एकच आहे म्हणजे इथे आपल्याला उत्तर 60 आलं, म्हणजे 60 हा 5, 12 आणि 15 या तिघांचा मसावी आहे, पण लसावी आहे, परंतु ही संख्या 2 अंकी आहे आणि आपल्याला इथे 3 अंकी संख्या विचारली आहे, 3 अंकी संख्या विचारली आहे, म्हणजेच आपण 60 च्या मल्टिपलमध्ये संख्या घेऊन पाहू. नंतर 60 × 2 = 120 ही 3 अंकी संख्या झाली, म्हणजे ही आपण घेऊ शकतो. मग 120 ही 3 अंकी संख्या झाली, पण इथे प्रश्नामध्ये विचारलं आहे की या संख्यांनी भाग दिल्यास बाकी 4 उरतात, म्हणजेच ती संख्या या संख्येपेक्षा 4 ने मोठी असायला पाहिजे, म्हणजे 120 + 4 = 124 हे आपलं उत्तर झालं. तर आपण ऑप्शनमध्ये पाहूया, तर ऑप्शनमध्ये 2 नंबरला हे उत्तर दिलं आहे, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन म्हणजे झालं आपलं उत्तर. त्यानंतरचं उदाहरण आहे, 2 संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे, तर एक्स किती. बघा, आपल्याला 2 संख्या पूर्ण न देता 4x आणि 6x दिल्या आहे आणि आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मसावी आणि लसावीसुद्धा दिले आहे, तर यावरून आपण फॉर्म्युल्यावरून एक्सचे व्हॅल्यू फाइंड करू. तर आपलं फॉर्म्युला आहे लसावी गुणेला मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार, तर इथे लसावी दिला आहे 96 गुणेला मसावी दिला आहे 16 बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, म्हणजेच 4x × 6x म्हणजे 4x × 6x. त्यानंतर याला गुणल्यास 6 × 24 आणि x × x म्हणजे x² त्यानंतर 96 × 16 आपण ॲज इट इज ठेवू, कारण कॅल्क्युलेशन करताना ते आपल्याला इझी जातील. म्हणजेच x² काढायचा आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर पहिल्यांदा x² आपण जसंच्या तसा ठेवू. त्यानंतर 96 × 16/24 याला आपण पहिल्यांदा सॉल्व करू. 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 3 × 3 = 9, 3 × 6 = 32 × 2 = 64 = x² त्यानंतर हा कशाचा वर्ग आहे, 8 चा वर्ग आहे, म्हणजेच याचे वर्गमूळ काढले असता x ची व्हॅल्यू आपली 8 येणार. तर हे आपलं उत्तर आहे. आणि ऑप्शनमध्ये बघूया, तर 3 नंबरला 8 ऑप्शन दिला आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे 3. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा आपला LCM म्हणजे लसावी आणि मसावी हा टॉपिक इथे संपूर्ण खतम झालेला आहे. आणि तुम्ही तुमच्याकडे जेही कोणतं अंकगणितचं बुक असेल तर त्यामधून तुम्ही आणखी एक्झाम्पल प्रॅक्टिस करू शकता. आणि त्यानंतर यानंतरचं टॉपिक आपण स्टार्ट करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.